शिवसेना के साथ एकनाथ शिंदे की बगावत का मामला अब सुप्रीम कोर्ट तक पहुंच गया है। शिवसेना जहां अपने बागी विधायकों को सबक सिखाने के प्रयास में जुटी है, वहीं खुद एकनाथ शिंदे अपने समर्थक विधायकों के जरिए भावनात्मक अपील करवाकर यह जताना चाहते हैं कि वे बाला साहब ठाकरे के हिंदुत्व और शिवसेना दोनों को कांग्रेस और एनसीपी से बचाने के प्रयास में जुटे हैं, इसलिए उन्हें गद्दार कहना सही नहीं है। देखिए रिपोर्ट। हम तुम्हारे साथ हैं। साहेब, माझ्यासारखा शिवसैनिक, माझ्यासारखे अनेक शिवसैनिक जे आज आमदार आहेत, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही आमदार झालो। परंतु ही निवडणूक आम्हाला लढवताना अनेक वेळेला त्रास झालेला आहे, तुम्हालाही माहिती। कुठे होते आपल्याकडे पैसे? आजही कुणाकडे आहेत? संस्था कशा काढायच्या? तुमची इच्छा असायची तुम्ही मोठे व्हा, संस्था काढा। कशी काढू साहेब? आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा या माध्यमातून विनंती करणार आहे, आम्ही मार्ग दुसरा पत्करला नाही। आम्ही शिवसेना प्रमुखाचे कट्टर शिवसैनिक आहोत। आम्ही ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही वेगळं झालेलो आहोत। तुम्ही आम्हाला गद्दार म्हणू शकत नाही, गद्दार आम्ही नाहीच। आम्ही शिवसेना प्रमुखाचे पायिक आहोत। शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवण दिलेली आहे, जिथं अन्याय होत असेल तिथं बंड करून उठा। आम्हाला शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी 55 कोटीचा निधी गेला होता, तर राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना 700 ते 800 कोटीचा निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये दिला जात होता। त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार पाडलेले आहेत त्यांना प्रचंड निधी, आमच्या डबल ट्रिपल निधी विकासासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून दिला गेलेला होता। मधल्या काळामध्ये निधी पण दिला जात होता, कुठल्याही कार्यक्रमांना आम्हाला बोलवलं जात नव्हतं। काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांच्याशी 70-75 वर्ष शिवसेना असेल बीजेपी असेल यांचं जमलं नाही, फक्त सत्ता प्राप्तीसाठी आणि 2 खुर्च्या मिळवण्यासाठी जर अशा अभद्र युती आपण करायला गेलो तर भविष्यामध्ये राजकारणाचीच तर वाईट पायंड पडतील आणि भविष्याची पिढी, भावी पिढी आपल्याला काय म्हणेल। आणि म्हणून त्या उद्देशाने हा जो विचार त्यांनी केलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती नाही, युती करायची असेल तर ती भारतीय जनता पक्ष याच्यावर युती करायला पाहिजे, कारण भारतीय जनता पक्ष आमचा नैसर्गिक मित्र आहे आणि नैसर्गिक मित्र कशासाठी, कारण हिंदुत्व हा आमचा कॉमन फॅक्टर आहे। पडत्या काळामध्ये जो उभा राहतो तो खरा साथीदार असतो आणि त्या अनुषंगाने शिंदे साहेब उभे राहिलेत। लोकांना वाटलं की शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा प्रमाण आहे, हा माघारपाळी घेणं नाही आहे। आम्हाला जी ताकद दिली गेलेली आहे ती फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांना दिलेली आहे आणि म्हणून करता एवढे 40 आमदार आणि अपक्षांचे जवळजवळ 10 आमदार आज जे शिंदे साहेबांच्या सोबत आहे त्याला एकमेव कारण आणि म्हणून करता आज आम्ही सगळे लोक आहोत। आपल्याला काही शिवसेना सोडायची नाही आहे, आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत, दिग्गेसाहेबांचे खंदे समर्थक आहोत, त्याच्यामध्ये भर आता शिंदे साहेबांचे आणि अशा अनुषंगाने आपण चालूया। तुम्ही आता आपण सगळे शिंदे साहेबांच्या बरोबर जाऊ। ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जेल दाखवली त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसता, ते चालते तुम्हाला? आणि त्याच्यासाठी आम्ही 12 आमदार शिवसेनेचे 1 वर्ष विधानमंडळामध्ये निलंबित होतो, फक्त आणि शिवसेना प्रमुखांच्या प्रेमामुळे निलंबित होतो। शिवसेना नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माझं दैवत आहेत, त्यांनी जे बंड केले त्या बंडाला मी पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला मी नम्रपणानं आवाहन करणार आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने यावं, तरच शिवसेना टिकेल आणि महाराष्ट्र टिकणार आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।